कुठल्या तरी एका हिंदी चॅनलवरती, न्यूज चॅनलवरती एक सनसनी म्हणून एक सत्य घटनावर आधारित ते काही सत्यकथा सांगायचे, म्हणजे घटना सांगायचे. तर त्याचा जो अँकर होता त्याचा एक डायलॉग, नाही मासूम चेहरे के पीछे छुपी हुई दरिंदगी. आता मी हा डायलॉग का म्हणतोय हे माझ्या बाजूला बसलेल्या यांना तर पाहून घाबरले असतील, पण मी जरा ह्या भाषेत म्हणतो की एका निरागस चेहऱ्याच्या मागे किती मिश्किलता असू शकते, किती आनंद असू शकतो हे प्रगट करण्यासाठी आज आपल्याकडे प्रगट झालेले आहेत शशांक उडाके. हे इंस्टाग्राम रील्सचे एकदम सुपरस्टार आहेत आणि त्यांची फॉलोईंग तर इतकी जबरदस्त आहे की तुम्हाला काय सांगू. विदर्भाचे आहेत हे विशेष, आणि मी त्यांचं BCNच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. मी रत्नाकर, परत आपल्याशी एका सुंदर खास मुलाखतीसाठी आपल्यासमोर हजर आहे. शशांक, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच, तुम्ही इतकं छान इंट्रोडक्शन दिलं माझं. नाही, तुझं इंट्रोडक्शन म्हणजे जे मनाला वाटलं तेच अगदी मी मनातून बोललो. काय सांगशील यार की तुझी आतापर्यंत हे दिलखुलास पद्धतीचं जे तुझं जे आतापर्यंतचा हा प्रवास आहे हे आलंच कसं डोक्यात? ॲक्च्युली कसं असतं की कधी कधी कोणत्या तरी निगेटिव्ह गोष्टी पॉझिटिव्हिटी देऊन जातात. की कसं आहे, माझ्या पप्पाला बिलकुल आवडत नाही इंडस्ट्रीतलं काही, आणि माझी मम्मी भरतनाट्यमची स्टेट लेवलची डान्सर आहे तिच्या काळातली. अच्छा. तर आम्ही जेव्हा लहानपणी TV बघायचो तर पप्पा बंद करतो TV, त्यांना पैसा भेटते तुला का भेटते. तेव्हा मग पहिला निगेटिव्ह थॉट होता पप्पाचा की त्यांना पैसा भेटते तुला का भेटते. मग समजलं की अरे यांना हे काम करायचे पैसे भेटतात. त्या दिवशीपासून माझी जर्नी सुरू झाली की मला हेच करायचं आहे म्हणून, आणि याच्यातूनच पैसा मिळवायचा आहे. बरं, मग हे असं करताना काही असं कुणाला आपण आयडियल वगैरे असं मनात ठेवलं होतं का की यार मी याला फॉलो वगैरे केलं पाहिजे किंवा याच्यासारखं आपण बनलं पाहिजे की नाही मेरी अपनी अलग पहचान होनी चाहिए? नाही नाही, ॲक्च्युली आयडियल म्हणून असं माझा एक पर्सन नाही आहे, पण मी मला जो कोणी मिळेल, म्हणजे तो लहानेपासून तर मोठ्यापर्यंत कोणीही असू शकतो, की ज्युनियर आर्टिस्टपासून तर सिनियर आर्टिस्टपर्यंत, मी प्रत्येकाकडनं काही ना काही इन्स्पिरेशन घेतलेली आहे. पण मला जर्नी जी आहे की शाहरुख खान जे आहे विषय, की तो व्यक्ती जेव्हा म्हणतो की बा तो व्यक्ती कुठेतरी जाऊ शकतो तर मग आपण का नाही जाऊ शकत. म्हणजे सगळे म्हणतात की, मी एक ऑब्झर्व केलेलं आहे की आपल्या अमरावती नागपूर किंवा इकडच्या एरियात आपल्या बसची गोष्ट आहे, खरं ते त्यांची गोष्ट आहे. मुंबईवाले बरोबर करते, पुणेवाले करते, अरे ते काय एलियन आहेत का, माणसंच आहेत ना, मग ते करू शकतात ना आपण का नाही. अगदी बरोबर. हे तर मी पण मानेल, कारण विदर्भाकडल्या युवा वर्गाकडे बघण्याचा बाकी लोकांचा दृष्टिकोन जो आहे तो थोडासा असा अप्रोचेबल नाही आहे. इव्हन तू जर फिल्म इंडस्ट्री जर घेतली तर तिथे विदर्भातले फार कमी कलावंत आहेत का ज्यांनी आपलं नावलौकिक असं करण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासून तर एवढी आपली जी फॉलोअर्सची संख्या जी वाढवली आहे तू, त्यासाठी काय काय परिश्रम घेतले आणि काय काय कंटेंट्स तू टाकलेले आहे? ॲक्च्युली सुरुवात अशी झाली होती की मी बिलकुल काहीच समजत नव्हतं मला याच्यातलं, की व्हिडिओ एडिट कसा होत असतो, एडिटिंग ॲप काय असतं, कसं नसतं, तसं नसतं. तर पण मी आत्ताच 2 मिनिटं आधी जसं सांगितलं की मला खूप सवय प्रत्येकाला स्टडी करायची. मग ॲक्टरला ते ऑब्झर्वेशनवरच सगळं काही असतं ॲक्टरच्या. मग मी एडिटिंग कशी करायची यूट्यूबवरून शिकली, किंवा मग मी काय टाकलं तर हसतील लोक. आणि मला लहानपणापासून अशी, म्हणजे माझी इच्छा आहे की माझ्यापासून जर कोणी हसतंय तर त्याच्याकडनं जे मिळतं, म्हणजे कधी तुम्ही लहान मुलाला हसवलंय का, असे लहान लेकराला, तर तो हसला की वेगळीच खुशी भेटते. अगदी बरोबर. तसं मला प्रत्येकाला कोणी माझ्यामुळे हसलं ना तर मला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन भेटतं. आणि मी कर्मामध्ये खूप मानतो की मी जर 1000 लोकांना हसवत आहे तर मला 10 रुपयाची तरी खुशी वापस रिटर्न मध्ये मिळेल. अरे मी दर्शकांना सुद्धा शशांक मी हे नक्की सांगेल की शशांकच्या रील्स मध्ये एक जे वैशिष्ट्य याचं हे आहे की पूर्ण फॅमिली जी आहे ना ती बसून पाहू शकते. बरेचदा तुम्ही बघा, जर रील्स तुम्ही वर्क करताना तर तुम्हाला एक तिकडे बघावं लागते यार नेक्स्ट रील काय येणार आहे, आपण पाहू शकू की नाही पाहू शकू, मग कधी आपण व्हॉइस कमी करतो. पण शशांकच्या बाबतीत, शशांकच्या कुठल्या रील्सच्या बाबतीत असं होणार नाही, कारण मला असं वाटतं कुठेतरी त्याच्या रील्समध्ये त्याचे जे को आर्टिस्ट असतात त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आई असते. आईना कसं यार तू याच्यामध्ये जरा समाविष्ट केलं, आणि खूप छान आहेत हा आईसोबतचे व्हिडिओ, त्यासाठी मी खूप अप्रिशिएट करेन आणि माझा निरोप देशील देखील देशील त्यांना की खूप छान करतात. मम्मी तू बघतच आहे तुझी तारीफ आता, तर सांगायची गरज नाही आहे. पण मम्मीला इन्वॉल्व करण्यात खूप मेहनत होती, कारण की कसं असतं, बाकी जागेचं नाही माहिती मला, पण आपल्या मराठी लोकांचं असं असतं की कोणीतरी काहीतरी करताय ना नवीन, तर त्याला ते वर्त नाही जाऊ देणार, पण पाय ओढायचे कामं करतात. बरोबर. तर त्याच्यात माझ्या नातेवाईकांचा खूप हात आहे, मी डायरेक्ट बोलतो आहे, कारण की तुम्हाला सुद्धा रिलेट झालं पाहिजे की हो तुमच्या घरी पण असं असेल तर बिनदास टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जर माहिती आहे तुमचा गोल काय आहे. तर माझ्या मम्मीला आधी खूप लोक नाव ठेवायचे, त्या दिवशी मी मम्मीला शब्द दिला होता, मी शब्द पाळणार माणूस आहे, मम्मी आज 4 लोक नाव ठेवतायत, उद्या 4 करोड लोक प्रेम करतील, आणि आता माझी महिन्याची रीत 4 करोड आहे, पर मंथ मला कमीत कमी 4 करोड व्ह्यूज येतात. तर आता मम्मी
आता तेच जे नातेवाईक नाव ठेवायचे ते नातेवाईक आता सगळ्यांना सांगतात की अरे माझी बहीण आहे, अरे माझी जाऊ आहे, अरे माझी ही आहे, अरे माझी ती आहे, आणि मग असं आता ओळख दाखवतात. म्हणजे जे की शशांक काय करतो, तर शशांकच्या समोर एक प्रश्नचिन्ह होतं. आता शशांक ह्या नावामध्ये उत्तरच उत्तर सगळ्यांसाठी समाविष्ट झालेले आहेत. ते एक असं सुंदरसं उत्तर आपल्या समोर बसलेलं आहे. शशांक, जर तू ह्या रील्स वगैरे बनवणारा जर कलावंत नसता तर काय असता? ॲक्च्युली मी थिएटर आर्टिस्ट आहे. मला खूप आवड होती या गोष्टीची की मला थिएटर करायचं होतं. मला माझं काहीतरी करायचं होतं. मला म्हणजे माझं कसं सांगू आता की मला असा की कोणीतरी कुठेतरी चाललं आहे. मी इंजिनिअरिंग करतोय तर सगळेच इंजिनिअरिंग करताय, मी हे करतोय तर सगळेच ते करताय. माझं तसं नसतं. तुम्ही चालले ना, हा जा, मला काहीतरी वेगळं करायचं. थोडासा सबसे हटकेवनाची म्हणजे माझा शर्ट देखील इतर लोकांच्या शर्टासोबत मॅच झालेला मला चालणार नाही, अशी विचारसरणी शशांची आहे. आणि मी ते कॅरी करायची ताकद ठेवतो की मी जर काहीतरी रंगीले घालतोय तर मी ते छापरी नाही वाटणार तुम्हाला, याची गॅरंटी घे. येतो कुठून इतका कॉन्फिडन्स? आणि विदर्भ हा येतो कुठून? हा तुमच्या अमरावतीचे भरत सरांचा फेमस डायलॉग. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगेल, तुम्ही जर कोणती गोष्ट करताय ना आता, तर कुठूनही प्रयत्न करू नका की हा मला मोटिवेट करेल, हा माझ्यासोबत काम करेल, तो माझ्यासोबत काम करेल. सेल्फ मोटिवेटेड जितके राहाल तितके तुम्ही वर जाल. कारण की आज तुमच्यासोबत कोणीतरी आहे तो उद्या असेल याची गॅरंटी नाही. बरोबर. आणि माझं करिअर जे होतं, मी थिएटर केलं औरंगाबादला आधी 2 वर्ष, मग पुण्याला 3 वर्ष केलं. नंतर मग मी म्हटलं की काहीतरी वेगळं करायचं, तर मी फिल्म इंडस्ट्रीत केलो. फिल्म इंडस्ट्रीत ज्युनियर आर्टिस्टचे कामं केले. पण जेव्हा मी महिनाभर ऑडिशन द्यायचो तेव्हा मला 2-4 कामं भेटायचे, जसं की केसरी मूवीत मी ज्युनियर आर्टिस्टचं काम केलं आहे, MPL मध्ये विराट कोहलीच्या मागे ज्युनियर आर्टिस्टचं काम केलं आहे. पण मग तिथे मला एक गोष्ट ऑब्झर्व झाली की आपलं टिकटॉक होतं तेव्हा, राईट? तर टिकटॉकच्या वेळेस कसं होतं की ते डायरेक्ट जे व्हायरल होते त्यांना डायरेक्ट लीड रोल मिळायचा, त्यांना ऍक्टिंग येऊ की नाही. म्हटलं यार मी हे काय करतो, मी काहीतरी चुकीचं करतोय. मग माझी मला पण इन्स्पिरेशन भेटली की मी म्हटलं यार व्हिडिओ बनवायचे आहेत. आणि मग मी बनवणार होतोच, प्रयत्न केले, पण तेवढ्यात कोरोना आला, तर मग घरी जावं लागलं. मग घरी गेल्यावर मी सरळ घरनं कंटेंट सुरू केला आणि अशी जर्नी सुरू झाली. म्हणजे वो कोरोनाने कुछ लोगों का नुकसान किया तो कुछ लोगों का फायदा किया. अगदी खरं आहे. आणि मी जे सुरुवातीला म्हटलं की एका ह्या निरागस तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की एखाद्या Class 1 officer सोबत आपण बसलेलो. म्हणजे मला असं वाटतं एखाद्या मी इन्कम टॅक्स ऑफिसर वगैरेची मुलाखत घेणार आहे का वगैरे असं मला वाटलं होतं. पण एकदम वेगळंच हे कॅरेक्टर जे आहे ते माझ्यासमोर आलेलं आहे तुझं. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुझा चेहरा सुंदर तर आहेच आहे, एक मोहक स्मित पण तुझ्या चेहऱ्यावर आहेच, आणि त्यातल्या त्यात तू यंग आहेस. आता यंग आणि त्याप्रमाणे इतके फॉलोअर्स म्हटल्यानंतर त्यात मुलींची संख्या तर तू काउंट केली असणारच किंवा नसेलही केली. पण माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. तू बॅचलर आहे की म्हणजे होणाऱ्या काही दिवसामध्ये आपण वर आहोत? ते रिव्हील केलं तर म्हणजे फिमेल फॅन फॉलोइंग कमी होईल ना. मी तेच म्हणत होतो. तर त्या फिमेल फॅन्स ज्या आहेत त्यांना खुश ठेवण्यासाठी आपण काय असं काही विशेष करतो? ऍक्च्युली मी स्ट्रॅटेजी वापरतो. आजपर्यंत मी कोणत्या क्रिएटरला ही स्ट्रॅटेजी सांगितलेली नाही. आता पोरी पण काय माहिती ऐकून काय म्हणणार आहेत, पण इथे आज आपण करू खुलासा. मला धन्यवाद देते. सांगतोय कसं आहे की मी नेहमी माझा कंटेंट असाच असतो मम्मीसोबत की लग्न होत नाही आहे, पोरी मिळत नाही आहे, हे होत नाही, ते होत नाही. त्याचं रिझन हे असतं की मी कंटेंट बनवायचा प्रयत्न करतो रिलेटेबल, की मी आजूबाजूला ऑब्झर्वेशन असतं, जसं की ॲक्टरचं म्हटलं की मी आजूबाजूला बघतो काय चालू आहे, काय नाही चालू आहे. मग माझ्या कोणत्यातरी कोणाचं तरी लग्न नाही होता रिलेशनमध्ये, याचं नाही होता, त्याचं नाही होता, मग त्याला कोणीतरी काहीतरी काय कारण सांगितलं, तर मग मी तेच सांगत असतो की मला पोरींनी भेटत आहे, जेणेकरून लोकांना ते रिलेट झालं पाहिजे की मला पोरींनी भेटत आहे, त्यांनी शेअर केलं पाहिजे 10 लोकांनी आणि त्यांच्या आजूबाजूच्यांनी, म्हणजे माझ्या व्हिडिओजला रीच मिळते. बरोबर. पण ॲक्च्युअलमध्ये असं काहीच नाही. माझ्या मागे इतके पोरी आहेत आता म्हणजे सांगतो, कारण की मम्मी जे आहे मम्मीला कुठून कुठून नंबर शोधून काढतायत आणि मला कॉल नाही करत, मम्मीला कॉल करतात की आम्हाला तुमची सून व्हायचं आहे, काय करावं लागेल. मी मम्मीला माझा एक सल्ला माझ्याकडनं अजून एक नवीन की मम्मीला सांगायचं म्हणा, सरांनी सांगितलंय की शशांकचं एक स्वयंवरच आपण करणार. राखी साहेब तो विषय वेगळा आहे, विषयाला हातच घालणार नाही. शशांकच्या स्वयंवराला त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळणार आहे हे मात्र मी नक्की इथे सांगू शकतो. शशांक एक युवा पिढी तुला फॉलो करते, त्यातल्या त्यात तू आईंना घेऊन सुद्धा हे जे कार्यक्रम, म्हणजे एका वर्गातल्या सगळ्याच लोकांना हे तुझे त्या रील्स आहेत त्या खूप आवडतात. तर हे कंटेंट शोधण्यासाठी किंवा कंटेंट क्रिएट करण्यासाठी तू काय डोकं लावतो?
ॲक्च्युली मी जसं सांगितलं तुम्हाला, मी अमरावतीत होतो आणि मी ठरवलं होतं की मला अमरावतीत नाही राहायचं आता, कारण की लहानपणापासून मी तिथेच होतो आणि मला घरचे जाऊ नव्हते देत. तर मी आता थोडीशी, आता मी फक्त कंटेंट क्रिएट नाही करत, जे शाळेत आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज की मी VMVत जेव्हा होतो तेव्हा मी VMVत टॉप केलं होतं आणि माझा नंबर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला लागला होता. तर माझ्या घरचे प्रयत्न करत होते की अमरावती गव्हर्नमेंटलाच लागला पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे चालेल तुमच्या मनाप्रमाणे, पण मी जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा अमरावती गव्हर्नमेंटचं नावच नव्हतं टाकलं, सगळे नावं टाकून दिले होते अमरावतीच्या बाहेरचे, कारण की मला बाहेर जायचं होतं. आणि आपल्या अमरावतीचं असायचं काही प्रॉब्लेम नव्हता, पण तेव्हा कशी मेंटॅलिटी होती माझे मित्र वगैरे, अबे काय अबे बाहेर आपल्याच इथं होते, आणि मग मी म्हटलं की हे करायचं ते करायचं, नाही आपल्याकडे आपली गोष्ट थोडी नाही, ते मुंबई पुण्याचे पोरं करतील, अरे का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे करण्यात. म्हणून मग मी जेव्हा दुसऱ्या सिटीजमध्ये गेलो होतो तेव्हा मग मी तिथचे लोक कसे वागतात, तिथं प्रत्येक 30 किलोमीटर नंतर लँग्वेज चेंज होते, तर तिथचे लोक कसे बोलतात, तिथचे लोक कसे वागतात, किंवा कोण कसं असतं. मग पुण्याला गेलो, मग पुण्याचे बघितले, मग नंतर मुंबईचे बघितले, तर मी हे जे पूर्ण महाराष्ट्र बघून आलेलो आहे त्याच्यातूनच मला इतका कंटेंट सुचतो की जसं की मी मागे व्हिडिओ बनवला होता अमरावती वर्सेस नागपूर, आणि एंडला टाकलं होतं की पुण्याचा कोणीतरी बोलतो आणि मी म्हणतो की अरे तुम्ही तर बोलूच नका, पुण्यात तुम्ही पाणीपुरीत वरण टाकता म्हणून. अजूनही काय तुझा त्याच्यामध्ये तू पुणेकरांना म्हणतो की तुम्ही एकटेच झोपता. तर हे जे गोष्टी आहेत हे आम्ही बघून आलेलो आहे स्वतः, म्हणून मला ह्या गोष्टी माहिती आहेत. शशांक, आपली ती घड्याळ जी आहे ना ती म्हणते की आता तुम्हाला थोडंसं आवरावं लागेल, पण जाता जाता एक खूप महत्वाचं असतं की इतकी सगळी आपण तयारी करतो, इतकं आपलं आयुष्य आपण याच्यासाठी जे घालतो, तर एक जी पिढी आपल्याला बघत असते त्यांना तू काय सांगशील की त्यांनी एक युवा म्हणून कसं ह्या सगळ्या गोष्टींना समोर गेलं पाहिजे, लाईफला कसं एक्सेप्ट केलं पाहिजे. लहानपणापासून एक्सपेरिमेंट करणं सुरू करा, की असं गरजेचं नाही आहे हा डॉक्टर झाला, तो इंजिनियर झाला, किंवा हा रील स्टार झाला, तुम्हाला रील स्टार व्हा, कंटेंट क्रिएटर व्हा, तुम्ही आर्टिस्टच व्हा असं माझं म्हणणं नाही आहे, पण एक्सपेरिमेंट करत राहा जोपर्यंत तुम्हाला हे फील नाही होत की मला हेच करायचं होतं जीवनात, हेच माझं, याच्यासाठीच मी पैदा झालेलो आहे. वा क्या बात आहे. मी सुरुवातीला दर्शको तुम्हाला सांगितलं होतं की ह्या निरागस चेहऱ्यावर जाऊ नका, याच्या मागे जो मिश्किलपणा आहे, जो आनंद आहे, तो तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे. आणि शशांक उडाके ही यांच्या रील्स तुम्ही अगदी आवर्जून पहा, आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर तुझी फॉलोअरची संख्या देखील ना मल्टिप्लाय होणार आहे. हे मी तुला सांगतो. आणि मला शशांकने ह्यामध्ये जे शिकवलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे की आपण कुठलंही काम करताना स्वतःवर प्रेम केलं पाहिजे, स्वतः आपल्या मनाला आनंद दिला तर तुम्ही इतरांना खूप छान आनंदित ठेवू शकता. शशांक, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आणि सर्व दर्शकांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच हसत राहा, खेळत राहा. धन्यवाद. धन्यवाद.